सांगली जिल्ह्यात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील शेटफळ येथील विक्रम पतंगे यांच्या चालत्या ओमनी गाडीने साई मंदिर चौकात अचानक पेट घेतलाय. शॉर्ट सर्किटमुळे गाडीने पेट घेतला असल्याची माहिती समोर येते. काही क्षणात चारही बाजूने ही आग पसरली. गाडी आगीत पूर्ण भस्मसात झाली आहे. तर या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. शेटफळे येथील विक्रम पतंगे हे शुद्ध पाणी घरोघरी पोहोचवण्याचा व्यवसाय करतात. आजही ते याच कामानिमित्त आटपाडीला गेले होते. साई मंदिर चौकात गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गाडीने शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच तो गाडीतून बाहेर पडला. काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. आग विझवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले पण त्यात यश आलेले नाही आणि अखेर संपूर्ण गाडी आगीत जळून खाक झाली आहे.